महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ व नामदार धनंजय मुंडे का निषेध दर्शाते भाजपा महानगर महिला मोर्चा का धिक्कार आंदोलन संपन्न हुआ। प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक में विधायक सुधीर मुंडन की वार इनके मार्गदर्शन में भाजपा महानगर महिला मोर्चा की ओर से धिक्कार आंदोलन किया गया। इस मोर्चा में महापौर राखी कंचरलावार, भाजपा चंद्रपुर महानगर की जिला अध्यक्ष अंजलि कुटेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, महिला मोर्चा महामंत्री शीला चौहान, प्रज्ञा बोरगमवार, सपना नामपल्लीवार, उपाध्यक्ष चंद्रकला सोयाम, सुषमा नागोसे, प्रभा गुड़दे, कविता जाधव, लीलावती रविदास, किरण भड़के, मंजूश्री कासिम गुट्टूवार, सचिव पूनम गरडवा, आशा अबोजवार, किरण बुटले, अर्चना उरकुड़े, विशाखा राजूरकर इनकी प्रमुखता से उपस्थित थी। धिक्कार आंदोलन में भाजपा महानगर जिला अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाड़े, कोषाध्यक्ष प्रकाश धारने ने भी भेंट दी। महाविकास आघाड़ी सरकार के सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे इनके खिलाफ रेणु अशोक शर्मा नामक महिला ने अत्याचार का गंभीर आरोप करते मुंबई पुलिस में शिकायत दाखिल की है, जिसके बाद मुंडे ने फेसबुक पर उसका खुलासा किया। उनके इस खुलासे का कोई अर्थ नहीं। विषय की गंभीरता को देखते हुए मुख्यमंत्री ने उनका राजीनामा लेना ही चाहिए। ऐसा न होने पर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा, ऐसी चेतावनी इस समय आंदोलन दौरान दी गई। धिक्कार आंदोलन में भाजपा महानगर जिला अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाड़े, कोषाध्यक्ष प्रकाश धारने ने भेंट दी। जिलाधिकारी को निवेदन देने बाद आंदोलन खत्म हुआ। संचालन व प्रास्ताविक शीला चौहान ने किया तो अंजलि घोटेकर ने आभार माना। आंदोलन को सफल बनाने लता तुम्बे, माया उइके, निर्मला उइके, विशाखा राजूरकर, वंदना संतोषवार, रमिता यादव, सुनीता चौहान, लालमुनी चौहान, मीना किशोर, उषा शास्तीकर, निर्मला लेंगुरे, वंदना राधार पवार ने परिश्रम लिया। सर्व महिला मोर्चा राज्यव्यापी असं धिक्कार आंदोलन धनंजय मुंडेच्या विरुद्ध करतोय। जे सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी कसं काम केलं पाहिजे, तर सर्वसामान्य जनतेला, महिलांना सामाजिक न्याय त्यांनी दिला पाहिजे। पण जे सामाजिक न्याय मंत्री आहे तेच महिलेवर अत्याचार करत आहे। नव्हे तर त्यांची जी ओळखीची मेवणी आहे, एक पत्नी पहिले केली तिच्यापासून त्यांना तीन पत्ते आहे, नंतर दुसरी पत्नी केली कारण त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे की मला दुसऱ्या पत्नीपासून सुद्धा दोन मुलं आहेत आणि त्यांना मी माझे नाव बर्थ सर्टिफिकेटवर शाळेमध्ये सगळ्या ठिकाणी नोंदवले आहे, त्यांची कबुली आहे। पण मला जवाब असा विचारायचा आहे की दोन पत्नी असताना सुद्धा त्यांची नियत त्या करुणा शर्माच्या बहीण रेणुका शर्माच्या वरती सुद्धा गेली आणि तिच्यावर त्यांनी बलात्कार केला। दुसरी माझा प्रश्न आहे की जेव्हा शपथपत्र आपण करतो, सरकारला जेव्हा निवडणुकीच्या वेळेस शपथपत्र देतो, तेव्हा आपण अपत्याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करत असतो। धनंजय मुंडेंनी तीन आपल्या अपत्या, जे औरस अपत्य आहे तीन, त्यांच्यासोबत या दोन अनारस अपत्यांचा सुद्धा उल्लेख केला का? मग का नाही केला? जर ते स्वतः म्हणतात की मी स्वतःचं नाव दिलेलं आहे, तर मग त्यांनी त्याचा उल्लेख केला नाही म्हणजे त्यांनी खोटे शपथपत्र देऊन निवडणूक लढवलेली आहे, तर त्यांची ही निवडणूक रद्द करावी, त्यांना आमदार पदावरून खारिज करावं। आणि मी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुद्धा माझी चेतावणी आहे की लवकरात लवकर त्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा। माननीय शरद पवारांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे की त्यांचा लवकरात लवकर राजीनामा घेऊन त्या महिलेला न्याय द्यावा। कोर्ट तिचं जे काही चौकशी आहे ती करतच आहे, पोलीस तिची जी काही चौकशी आहे ती करतच आहे, पण नैतिकता म्हणून सामाजिक न्यायमंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे। अशा महिलेवर अत्याचार करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या जर न्यायमंत्री असेल, न्याय सामाजिक न्यायमंत्री असतील, तर त्यांना पदावर राहण्याचा, खुर्चीवर राहण्याचा काही एक अधिकार नाही आहे। म्हणून त्यांचा आम्ही धिक्कार करत आहोत। आज हे धिक्कार आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या महिला करत आहे, कारण महिला आता संतापलेल्या आहे। जे सरकारमध्ये आहे तेच महिलेवर अत्याचार करत आहे आणि हे सरकार आल्यापासून महिलेवरचे अत्याचार, मग ते 3 वर्षाची मुलगी असो, 3 महिन्याची मुलगी असो की 70 वर्षाची म्हातारी असो, कुणीही सुटलेलं नाही आहे। अशा सरकारचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि धनंजय मुंडेचा राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरून आम्ही करणार आहोत, अशी चेतावणी सुद्धा या सरकारला मी देत आहे। धनंजय मुंडेचा आणि आघाडी सरकारचा त्रिवार धिक्कार धिक्कार धिक्कार। जे आंदोलन आहे पूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचं, खरं तर आतापर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घ्यायला हवा होता, कारण की
आज तो न्यायालय सुद्धा म्हणताय आणि न्याय सुद्धा सांगता आहे की धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा. एक तर त्यांनी तोंडाने कबूल केलेला आहे की मला पहिली बायको आहे आणि दुसऱ्याही बायकोची मुलं आहेत आणि पहिल्याही बायकोचे अपत्य आहेत. आणि या सूचनापत्रकात त्यांनी माहिती पत्रकात जे निवडणुकीत पत्रक भरतात त्याच्यात ही कुठलीही माहिती भरली नसून आम्ही खरं तर या धनंजय मुंडेचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे अतिशय मनपूर्वक त्याचा निषेध करतो आहे. महिलांना आज जिच्यावर बलात्कार केला आहे शर्मावर, आज खरं तर वास्तविक पाहता पोलीससुद्धा तोंड दाबून बुक्क्यांचा मार खातात आहे. कुठेही आवाज निघत नाही आहे या सरकारचा आणि राजीनामा द्या हे पण वाक्य सरकारच्या तोंडून निघत नाही आहे. आणि जर राजीनामा धनंजय मुंडेंनी येणाऱ्या 2 दिवसात जर दिला नाही तर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हा शांत बसणार नाही, पुन्हा रस्त्यावर येईल आणि अख्ख्या महाराष्ट्रात महिला पेटून निघतील. आज महिलांवर अत्याचार अन्याय वाढतो आहे. एकीकडे सरकार महिलांना न्याय देण्याचं बोलतं आहे, कायद्यात बदल करण्याचं बोलतं आहे आणि हे सरकार का तोंड दाबून बसलेलं आहे, का बळी राहून बसलेलं आहे. आणि मी या सरकारचा मनपूर्वक निषेध करते. आम्ही धनंजय मुंडे यांचं धिक्कार आंदोलन करत आहे. महाविकास आघाडीमध्ये असे लोक कितीतरी लोक असे आहेत. मागे आम्ही 15 दिवसापूर्वी असंच आंदोलन केलं होतं. एक जो पदाधिकारी होता त्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं, त्यांनी सुद्धा बलात्कार केला होता. आता परत ही केस, परत दुसरी केस. आम्ही आता मुंडेंच्या विरुद्ध बलात्कार केलेला महिलांसाठी आम्ही आलो. असे सारखं 15 दिवसांनी आम्हाला महिलांसाठी रस्त्यावर यावं लागत असेल तर अशा महाविकास आघाडीचा धिक्कार आहे. लाजीरवाणी गोष्ट आहे की असे लोक महाविकास आघाडीमध्ये जनतेची सेवा करण्याकरता पदावर बसलेले आहे. जे माय बहिणीला आपली बहीण समजत नाही, ज्या सामान्य नागरिकांना सामान्य महिलांना आपली आई बहीण समजत नाही, असे लोक या महाविकास आघाडीमध्ये आहे. लाजीरवाणी गोष्ट आहे. या महाविकास आघाडीचा आम्ही धिक्कार करतो.